नमस्कार, योगेश्वरी दर्शनच्या सुपरफास्ट बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या परिसरात घडणाऱ्या ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकणारं एकमेव बातमीपत्र योगेश्वरी दर्शन चॅनल. बीड जिल्ह्यातील शिरसाळा येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मोहा रोड येथे नव्यानेच आविष्कार मेन्स वेअरचा भव्य शुभारंभ परमपूज्य माताजी निर्मला देवी यांच्या कृपेने सुरुवात करण्यात आली आहे. या आविष्कार मेन्सवेअरची सुरुवात दीपक वाघमारे यांचे आई लक्ष्मीबाई व वडील नरसिंग वाघमारे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनापूर्वी श्री गणेश पूजन मुलगी आकांक्षा जावाई हरिगोरे यांच्या हस्ते पूजन मनोकामनेने केले. यावेळी सर्व पाहुणे मित्रपरिवार यांची मोठी उपस्थिती होती. या मेन्सवेअरमध्ये अतिशय स्वस्त दरात फॅक्टरी आउटलेट असलेल्या शिलाईच्या किमतीत तयार ड्रेसेस ठेवण्यात आले असून अनेकांनी या दालनाला शुभेच्छा दिल्या आहेत. माझं नाव सुदाम चोखोबा शिंदे, पंचायत समिती मेंबर. या शिरसाळा नगरीमध्ये जे काही आविष्कार मेन्सवेअरच्या नावानं या ठिकाणी एक सातवी शाखा ओपन झालेली आहे, तर त्या ती सातवी शाखा या ठिकाणी वाघमारे बंधू चालवत आहेत. तर त्यांना आविष्कारच्या जे काही शर्ट्स आहेत, पॅन्ट्स आहेत, त्या त्यांचं त्यांच्या नावानं, त्या ब्रँडच्या नावानं आपल्याकडं शर्ट पॅन्ट अगदी स्वस्त आणि चांगल्या दरामध्ये लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी ही जी शाखा आहे ही उपलब्ध झालेली आहे. म्हणून त्यांना वाघमारे बंधूंना या ठिकाणी मी त्यांच्या या कार्याला, त्यांच्या या व्यवसायाला मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. यापूर्वी या आविष्कार मेन्सवेअरने माजलगाव, परळी, बार्शी, सोलापूर, अंबाजोगाई, बीड, वडवणी व आता शिरसाळा येथे फॅक्टरी आउटलेट तयार कपड्यांचे स्वस्त दरातील दालन सुरू करून यात पॅन्ट शर्ट 599 रुपये, तसेच पॅन्ट शर्ट 699, पॅन्ट शर्ट 999 व पॅन्ट शर्ट 1199 असे रेडीमेड कपडे विक्रीसाठी ठेवले असून आता शिरसाळा व शिरसाळा परिसरातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच या वाघमारे कुटुंबियांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. राहण्याचा निर्णय घेतलेला आहे, ते चांगलं घेतलेला आहे. दीपक वाघमारे यांना दुकान टाकलंय, चांगलं गरिबीतून शिणी चांगलं आपलं करायला लागले, ते त्यांना शुभेच्छा. त्यांना हे गरिबीतून हे दुकान टाकलं आणि चांगल्या मार्गाला लागले त्याच्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. आविष्कारने 2012 साली निर्मल गारमेंट्स या नावाने शॉप परळी येथे सुरू केले. त्यानंतर अभिलाषा बुटीक बार्शी येथे 2017 साली नवीन दालनाची सुरुवात केली. अशा पद्धतीने विविध ठिकाणी शाखेचा विस्तार होत गेला, यात मोठा बदलही होत गेलाय. विशेष म्हणजे आविष्कारने स्वतःचा ब्रँड आता सिम्बॉल स्वरूपात कपड्यावरही सुरू केलाय. तसेच महाराष्ट्रातील विविध शहरात शाखेचा विस्तार होणार असून अधिक माहिती आविष्कारचे निर्माते मनोहररावजी घुले यांनी अधिक माहिती देत या शाखेला शुभेच्छाही दिल्या आहेत. मनोहर दत्तात्रय घुले, आपण जे आविष्कार मेन्सवेअर नावानं जे फॅक्टरी आउटलेट चालू करत आहोत, ही फॅक्टरी आउटलेटची श्रीमाताजी परमपूज्य श्री निर्मला देवी यांच्या परकृपेमध्ये ही सातवी ब्रँच आज आपण शिरसाळा नगरीमध्ये चालू केलेली आहे. या आत्तापर्यंतच्या ज्या आमच्या 6 ब्रँच झाल्या, या 6 ब्रँचला नाविन्यपूर्ण असा प्रतिसाद आम्हाला ग्राहकांचा खूप असा मिळालेला आहे. तर आत्तापर्यंत जो कस्टमरला, ग्राहकांना जो लागणारा जो कपडा आहे तो आम्ही एकदम खूप अशा अल्पदरामध्ये देण्याचा प्रयत्न करत आलेलो आहोत. आता आम्ही स्वतः स्टिचिंग फिनिशिंग करून आम्ही आमच्या नावाचे आविष्कार नावाचे शर्ट्स, आविष्कार नावाचे पॅन्ट्स आपण चालू केलेले आहेत. हे आविष्कार नावाचं जे हे शर्ट आहे हे स्वतःचा ब्रँड आहे, स्वतःचं स्टिचिंग आहे, स्वतःचं फिनिशिंग आहे आणि हे ग्राहकाला कमीत कमी दरामध्ये कसं देता येईल याचा आमचा प्रयत्न चालू आहे. आणि आमचे जे आत्ता नवीन जी शाखा चालू केली आहे इथली शिरसाळा येथील, तर इथले दीपक नरसिंग वाघमारे यांना आपण इथं चालू करून दिलेली आहे. यांना पुढील वाटचालीसाठी
खूप खूप शुभेच्छा। मनोहरलालजी घुले यांचा स्वभाव निखळ असल्याने व चेहऱ्यावर तेज असल्याने कपडेही अतिशय याच धरतीवर तयार करण्यात येत आहेत। त्यांना सर्व शाखेची खूप मोठी मदत होती आहे। गणेशराव राऊत व त्यांची सर्व टीम चांगलं सहकार्य करीत आहेत। यात या सिरसराळा येथील आविष्कारचे दालनाचे मालक दीपक नरसिंहराव वाघमारे यांनीही आनंद व्यक्त करत दर्जेदार कपडे व ग्राहकांच्या पसंतीला उतरून काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। मी दीपक नरसिंह वाघमारे, आमच्या मार्गदर्शक श्री मनोहर मामा घुले, गणेश मामा राऊत, तसेच आप्पा, पुन्हा अशोक मामा, पुन्हा आमचे वाघमारे परिवार, ते आम्हाला आमचं स्वप्न होतं आविष्कार मेन्सवेअर शाखा सिरसाळ्यात आणायची, ते मोहन मामामुळं ही साकार झालं आमचं स्वप्न। तसंच ग्राहकाला आम्ही तशीच आम्ही जसं मामानं आमचं स्वप्न पूर्ण केलं तसंच आम्ही पण ग्राहकाला सेवेत हे करू, चांगले कपडे देऊ। सर्वांना मी विनंती करतो की एक वेळेस आमच्या शाखेला भेट द्या, तसेच नवीन खरेदी करून घ्यावी। विशेष म्हणजे सिरसाळा परिसरातील मोहा गावचे प्रसिद्ध पैलवान म्हणून ज्यांची ख्याती आहे असे नरसिंग लिंबाजीराव वाघमारे व त्यांचे बंधू रामभाऊ लिंबाजीराव वाघमारे, लक्ष्मण लिंबाजीराव वाघमारे, विश्वंभर लिंबाजीराव वाघमारे, मदन लिंबाजीराव वाघमारे, वैजनाथ लिंबाजीराव वाघमारे यांनी पुढाकार घेऊन या दालनाची सुरुवात केली आहे। यात नरसिंगरावचे चिरंजीव दीपक वाघमारे हे या दालन चालवणार असून त्यांना त्यांचे बंधू अशोक व अभिषेक यांचीही साथ लाभणार आहे। यावेळी मित्रांनीही या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत। मी संतोष, महाराष्ट्र सुरक्षा रक्षकमध्ये कार्यरत आहे। तरी माझा मित्र वाघमारे आता सध्या तो पण महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे। तो कार्यरत असून त्याचं एक स्वप्न होतं की एक साईड बिझनेस करावं, जेणेकरून की त्यांच्या आईवडिलाचे स्वप्न असतील ते पण त्याचे साकार होतील। आणि माझ्या मित्राचे जे आविष्कार मेन्सवेअरचे सातवी शाखा आहे ती चांगल्या पद्धतीने आणि त्यांना त्यांच्या पुढील जीवनामध्ये यशस्वीरित्या इन्कमने सुरळीत चालावी एवढी शुभेच्छा देतो। या आविष्कार मेन्सवेअर दालनाला अनेकांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या आहेत। यात आविष्कार मेन्सवेअरचे सर्वेसर्वा मनोहरावजी घुले, परळी शाखेचे कृष्णा आप्पा मोती, अंबाजोगाई शाखेचे गणेश राऊत, बीड शाखेचे गणेश नाना राऊत, सोलापूर शाखेचे नाना घुले, वडवणी शाखेचे अशोक नाना गोंडे, तसेच परळी येथील अण्णाभाऊ घुले, अमोल शिंदे, अतुल शिंदे, सुरज शिंदे, नितीन गट्टे, वडवणी येथील दिनेश गोरे, संतोष बहिरे व हरी गोरे, युवराज जाधव, विष्णू नाना देशमुख, माजी सभापती तेलगाव कारखान्याचे डायरेक्टर भागवत बाप्पा देशमुख यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत। अण्णाभाऊ गोपीनाथराव घुले, आता हे जे दुकान म्हणजे आमच्या नातवानं चालू केलं आहे, ते व्यायाम करतात, कुस्ती खेळतात आणि इतर कामंसुद्धा व्यवस्थित करतात, शेती पण चांगली करतात। आणि ते नवीन उद्योग चालू करावा म्हणून हा कापडाच्या उद्योगात ते पडलेले आहेत। आता त्यांनी मुलांनी चांगला उद्योग चालू केला आहे, चांगलं वाटतं ना, नोकरीपेक्षा नवीन मागं लागतात, पारंपरिक धंदा सोडून नवीन उद्योगात पडलेले आहेत ते। आता अतिशय उत्साहाच्या वातावरणात या शाखेची सुरुवात करण्यात आली असून यावेळी बाबूराव ज्ञानबा गडदे, बालाजी शिंदे, विठ्ठल वांड्रे, उमेश भैया देशमुख, प्रवीण देशमुख, सुदाम दगडूबा देशमुख, लक्ष्मण कावळे, प्रकाश कावळे, रामराव गोरे सभापती, सुदाम शिंदे, नय्यम शेख, महादेव मोरे, हरी घुले दुबारे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत। आविष्कार मेन्सवेअरच्या माध्यमातून होत असलेला शाखेचा विस्तार व ग्राहकांची वाढती मागणी यामुळे आम्ही ग्राहकांची इच्छा पूर्ण करत असून या शाखेला परळी येथील कृष्णा बाबूराव मोती यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत। मी कृष्णा बाबूराव मोती, परळी वैजनाथ आविष्कारच्या दुसऱ्या शाखेचा संचालक। आमच्याच मेन शाखेचे मोहन भाऊजी
यांच्या मार्गदर्शनाखाली सातवी शाखा शिरसाळा शहरामध्ये चालू करण्यात आलेली आहे. आमच्या आविष्कारचे एक गोष्ट असे आहे की ब्रँडेड कपडे जास्तीत जास्त कमी रेटमध्ये जसे देता येतील ते आमचे संचालक प्रमुख बघतात. पूर्ण आविष्कार मेन्सवेअरने कमी कालावधीतच उत्तुंग भरारी घेतली असून या शिरसाळा शाखेला अनेकांनी भेटी देऊन कपड्यांची खरेदीही केली आहे. तसेच ग्राहकांचीही मोठी गर्दी होती. या दालनाला सोलापूर शाखेचे त्र्यंबक नरहरी खुले यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. जय श्री माताजी. आज हा सोन्याचा दिवस आहे. आज आपल्या आविष्कार गारमेंट फॅक्टरी आउटलेटची सातवी शाखा आहे. तर ह्या शाखेचा आपल्या शिरसाळ्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील लोकांना कमीत कमी रेटमध्ये आपण हे देण्याचा शर्ट आणि पॅन्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे. ही खूप नरसिंग वाघमारे यांनी जो निर्णय घेतला आहे त्यांनी खूप चांगला घेतलेला आहे आणि जनतेची सेवा करण्यासाठी हा जो खूप चांगला निर्णय उपक्रम चालू केलेला आहे आविष्कार गारमेंट फॅक्टरी आउटलेटतर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो. मी त्र्यंबक नरहरी घुले आविष्कार गारमेंटची शाखा सोलापूरला आहे त्या सोलापूरचा आहे. जय श्री माता. आविष्कार मेन्सवेअरने ग्राहकांची पसंती ओळखून दर्जेदार कपडे देण्याचा प्रयत्न सुरू केला असून शिरसाळा व शिरसाळा परिसरातील नागरिकांना या आविष्कार मेन्सवेअरच्या माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाचे कपडे मिळणार आहेत. नागेश अवताडे, शिरसाळा.